नमस्कार मित्रांनो, स्क्रीन मध्ये अकाउंट कशा पद्धतीने करायचं यासाठीचा हा नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे। तर सर्वप्रथम मी स्क्रीलच्या वेब पेज वर जातो जे skrill.com नावाने आहे। या ठिकाणी आपल्या समोर skrill.com या वेबसाईटचे होम पेज ओपन झालेले आहे। स्क्रील हे इंटरनॅशनल मनी ट्रान्सफर करण्यासाठीचं एक माध्यम आहे। तर या माध्यमातून आपण आपली BTC जी अमाऊंट आहे ती आपण आपल्या बँक अकाउंटमध्ये घेऊ शकतो। यासाठी मी रजिस्ट्रेशन या बटणाला क्लिक करतो। समोर तुम्हाला रजिस्ट्रेशनचा एक पेज दिसेल ज्यामध्ये तुम्हाला बेसिक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी एंटर करायच्या आहे। तर मी या ठिकाणी बेसिक गोष्टी एंटर करतोय। माझं नाव आणि माझं आडनाव मी या ठिकाणी एंटर करतो। त्यानंतर ईमेल आयडी आपण या ठिकाणी एंटर करणार आहोत आणि स्क्रीन साठीचा एक पासवर्ड सेट करायचा आहे ज्यामध्ये 8 कॅरेक्टर असायला हवीत, एक लेटर, एक न्यूमेरिकल और किंवा एक सिम्बॉल असायला हवा। आय एम नॉट अ रोबोट या बटणावर क्लिक करून रजिस्टर नाउ बटणाला क्लिक करणार। यानंतर आपल्या समोर दिसेल वेलकम स्क्रीन। वेलकम स्क्रीन नंतर या बाजूला दिसेल डॅशबोर्ड आणि काही ऑप्शन्स। या ठिकाणी तुम्ही बघू शकता काही ऑप्शन जे आहे ते डीऍक्टिवेटेड आहे। ते ऍक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला एक डिपॉझिट किंवा एक विथड्रॉल करणं गरजेचं आहे। म्हणून आपण ते ऍक्टिव्ह करण्यासाठी एक डेमो, एक फेक डिपॉझिट किंवा विथड्रॉल करून घेणार आहे आणि त्यानंतर आपलं अकाउंट ऍक्टिव्हेट करणार आहे। अकाउंट ऍक्टिव्हेट झाल्यानंतर आपल्याला बँक आणि कार्ड्स यापैकी बँकचे डिटेल ऍड करायचे आहे। तर त्यासाठी आपण सर्वप्रथम जाऊया पे ऑनलाईनला। लक्षात ठेवा हे आपण फेक किंवा डेमो म्हणून करतो आहे ऍक्टिव्ह करण्यासाठी। त्यानंतर आपण मेक अ डिपॉझिट बटणाला क्लिक करा। त्यानंतर या ठिकाणी इंडिया ही कंट्री सिलेक्ट करा। इंडिया कंट्री सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी INR इंडियन रुपीज हा ऑप्शन आपल्याला घ्यायचा आहे। INR इंडियन रुपीज हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट बटणाला आपण क्लिक करतो आहे। या ठिकाणी आपण घेऊया बिटकॉइन किंवा बिटकॉइन कॅश याचं डिपॉझिशन करून बघूया। त्यानंतर आपल्याला आपली जनरल डिटेल विचारली जाईल, आपला पत्ता, तर आपला पत्ता, पोस्टल ऍड्रेस आणि बर्थडे या ठिकाणी एंटर करायची आणि टिक करा या बटणाला। त्यानंतर नेक्स्ट बटणाला क्लिक करा। त्या ठिकाणी तुम्हाला लिमिट पण दिसेल, तुमचं लिमिट किती असेल ते। त्यानंतर तुमचं लिमिट पण वाढेल। एक डेमो अमाऊंट या ठिकाणी घेऊया। नोटिफिकेशनचा ऍड्रेस आपण टाकून देऊया। आणि त्यानंतर नेक्स्ट बटणाला क्लिक करूया। समरी या ठिकाणी विचारली जाईल। या ठिकाणी गो टू बिटकॉइन अँड बिटकॉइन कॅशला क्लिक करा। अशीच प्रोसिजर आपल्याला पुढेही ग्रेस कॉइन घेतानाही करायची आहे। यानंतर बिटकॉइन या बटणाला क्लिक करून द्या आणि आता यापुढे आपल्याला ऑप्शनला क्लिक करायचं नाहीये। आपण इथपर्यंत आल्यानंतर पुन्हा बॅक घेणार आहोत।
बघा, बॅग बॅग घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑथेंटिकेशन साठी एक पिन जनरेट करायचा आहे, क्रिएट अ पिन म्हटलेला आहे, तो तुम्ही पिन एंटर करून द्या. कमीत कमी 6 डिजिट पिन असायला हवा आणि सेव्ह करा. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण एक डेमो एंट्री केलेली होती डिपॉझिशनची, त्याची जी समरी त्याने या ठिकाणी दर्शवलेली आहे. तर आपण बघूया ज्याच्यासाठी आपण ही फेक एंट्री केलेली होती, ही डेमो एंट्री केलेली होती, ते म्हणजे ऍक्टिव्ह करण्यासाठी. या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपले सर्व ऑप्शन्स ऍक्टिव्ह झालेले आहेत. यानंतर आपल्याला जो महत्वाचा ऑप्शन जो हवा आहे तो म्हणजे बँकेचे डिटेल ऍड करण्यासाठीचा. तर या बँकेचे डिटेल ऍड करण्यासाठी या ऑप्शनला क्लिक करा. तुम्हाला पुढे एक मेसेज येईल. त्या मेसेज मध्ये म्हटले गेलेलं आहे की रिडायरेक्टिंग यू टू द होल्ड साइट. तो बँक अकाउंट ऍड करण्यासाठी स्क्रीलच्या जुन्या अकाउंटवर आपलं अकाउंट घेऊन जात आहे. त्यानंतर आपण ओके करा, तो जुन्या अकाउंटला घेऊन जाईल या ठिकाणी. अशा पद्धतीने आपण बघू शकता की आपण जुन्या वेब पेज वर आलेलो आहे. या ठिकाणी आपल्याला ऍड बँक अकाउंट या बटणाला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेच्या बेसिक डिटेल या ठिकाणी भरायचे आहे. यामध्ये अकाउंट नंबर, स्विफ्ट कोड, आयएफसी कोड आणि एक डॉक्युमेंट टाईप ज्यामध्ये आपण आयडी कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन यापैकी एक आयडी देऊ शकतो. आयडी कार्ड मध्ये तुम्ही आधारचा नंबर या ठिकाणी देऊ शकता. तर मी अकाउंट नंबर या ठिकाणी एंटर करतोय. त्यानंतर स्विफ्ट कोड, हा स्विफ्ट कोड बघण्यासाठी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक वेब पेज ची लिंक देत आहे, ज्या ठिकाणाहून आपण आपल्या बँकेचा स्विफ्ट कोड काय आहे तो या ठिकाणी एंटर करणार. त्यासाठी मी टॅबवर जातो, या ठिकाणी ती लिंक मी एंटर करतो. IFSCSwiftCode.com ही वेब पेज आहे त्याचं. त्याच्यामध्ये तुम्ही तुमची जी बँक असेल ती बँक सिलेक्ट करणार आहेत. स्विफ्ट कोड बघण्यासाठीची ही पद्धत आहे. तुमचं स्टेट, तुमची सिटी आणि ब्रँचचं नाव, या पद्धतीने तुम्ही आपल्या बँकेचा स्विफ्ट कोड आपण बघू शकतो. या ठिकाणी खाली तुम्हाला स्विफ्ट कोड दिसेल. या बँकेचा स्विफ्ट कोड जो आहे तो इथन आपण कॉपी करणार आहोत आणि आपल्या स्क्रीनच्या या ठिकाणी स्विफ्ट कोड ज्या ठिकाणी विचारला गेला आहे त्या ठिकाणी आपण पेस्ट करूया. आयएफसी कोड, जनरली आयएफसी कोड सर्वांना माहितीच असतो. अदरवाइज तुम्ही बँक पासबुक वर जाऊन तो शोधू शकतात आणि त्या ठिकाणून तो एंटर करू शकतात. मी या ठिकाणी माझ्या बँकेचा आयएफसी कोड एंटर करतोय. यानंतर आधार कार्डचा नंबर या ठिकाणी एंटर करा किंवा तुमच्याकडे जे आयडिया असेल त्या आयडीचा नंबर ऍड करा. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही अंडरस्टँडिंगला टिक मार्क करा आणि ऍड अकाउंट अँड कंटिन्यू म्हणायचं. यानंतर आपल्याला दिसेल की आपली बँकेचे डिटेल्स आपण ऍड केलेले आहे. हे जे डिटेल्स आहे ते काळजीपूर्वक आपल्याला भरायचे आहे. अशा पद्धतीने आपला अकाउंट आता ऍक्टिव्हेटेड झालेला आहे आणि आपण डिपॉझिशन आणि विथड्रॉल साठी स्क्रीन मधनं काम करू शकतो. यानंतर आपण याला लॉग आउट करणार आहोत. लॉग आउट केल्यानंतर आपण आपल्या नवीन जी वेब पेज आहे त्याला पुन्हा लॉग इन करून आपण आपलं डिपॉझिशन आणि विथड्रॉलचे ऍक्टिव्हिटी करू शकतात. धन्यवाद.